अंकुर विद्या मंदिर यांच्या वतीनं पुण्यात पद्मभूषण श्रीमती ताराबाई मोडक बालनगरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सक्षम पिढी घडवण्यासाठी शास्त्रशुद्ध बाल प्रशिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी या कार्यक्रमांची गरज आहे, अशी भावना मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली. या बालनगरीमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अंकुर विद्या मंदिरच्या फाउंडर माधुरी देशपांडे यांनी मेहनत करून उपलब्ध केल्या. इथं मुलांसाठी खेळण्यासाठी माती, रांगोळी, रंग, वाळू आहे. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपकरणं आहेत. बोट फुग्यावरती कशी चालते, ग्लासमधील पाणी उलट केलं तरी का सांडत नाही, असे खूप सारे गेम इथं उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. 23, 24 आणि 25 नोव्हेंबर या दिवसांमध्ये आपण या बालनगरीचा आनंद घेऊ शकता. मॅडम, ही जी बालनगरी जी तुम्ही अंकुर विद्यालयात भरवली, नेमकी बालनगरी भरवण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे आणि बालनगरीत काय काय आहे? सामान्य लोकांना बाल शिक्षण म्हणजे काय हे समजण्यासाठी आम्ही ही बालनगरी भरवलेली आहे. 1948 साली ताराबाई मोडकांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजच्या पटांगणामध्ये ही बालनगरी 15 दिवस चालवली होती. ह्याच्यातनं 25 हजार मुलं येऊन बघून गेली ती बालनगरी. त्या बालनगरीमध्ये आत्ता आपण जे उपक्रम ठेवले आहेत तेच उपक्रम ठेवले होते, पण ते कसे खेळायचे, काय करायचं त्याचं, ह्याच्या सगळ्याचं शिक्षण मुलांना मिळालं. तिथे मुलं 2-2, 3-3 आली आणि त्यांनी ते सगळे आपल्या हाताने सगळे प्रयोग करून बघितले आणि म्हणून ती मुलं आज कदाचित हुशार झाली असतील. मलाही असंच वाटलं की आपण बालशिक्षण म्हणजे काय हे लोकांना सहज समजेल अशा प्रात्यक्षिकातून जर दाखवलं तर कदाचित मुलं अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि त्यांचे शिक्षकही किंवा त्यांचे पालकही. दुसरी गोष्ट ही आहे की मला असं वाटतं की मुलांना एंगेज ठेवण्यासाठी पालक आजकाल मोबाईलचा प्रचंड वापर करतात. तो मोबाईलचा वापर न करता ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातल्याच वस्तू दिलेल्या आहेत. आपण ह्या घरातल्या वस्तू त्यांना जर खेळायला मिळाल्या तर त्याच्यासारखा दुसरा त्यांना आनंद नाही होणार. फरशी पुसणे, फर्निचर पुसणे किंवा स्वयंपाकघरात पोळ्या लाटणे, आई जेव्हा पोळ्या लाटत असते तेव्हा मुलालाही पोळ्या लाटायला द्याव्या. मुलगा आरामाने पोळ्या लाटू शकतो, पण तू मुलगा आहेस, तू कशाला स्वयंपाकघरात येतोस? आईचं हे एकदा सुरू झालं की तू येऊ नको, तू मुलगी आहेस, तू अमुकच कामं केली पाहिजे, तू मुलगा आहेस, तू अमुक, म्हणजे घरापासूनच ही जेंडर इनइक्वॉलिटी सुरू होते. आणि त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की माझं हे कामच नाही आहे आणि मोठी तशीच मोठी होतात आणि मग शेवटी त्यांना असं वाटतं की आपल्याला ही कामं नाहीच करायची आहेत. मग ही जर आपल्या घरातली कामं आपण जर नाही केली तर कोण करणार? हळूहळू आता असंही होणार आहे की घरात तुम्हाला काम करायला सुद्धा कोणी असिस्टंट मिळणार नाही. मग कोणाकडनं ही कामं करून घेणार? तर आपणच आत्मनिर्भर व्हायला, स्वावलंबी व्हायला लहान वयातच शिकायला पाहिजे. एका रिसर्चप्रमाणे बालमंदिरात ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्या जर व्यवस्थित आपण करू शकलो तर त्यापुढे आपल्या पर्सनॅलिटी बदलायला मदत करतात. मला असं वाटतं की आपल्याला मुलांची पर्सनॅलिटी थोडीशी बदलायला पाहिजे, त्यांची वृत्ती बदलायला पाहिजे, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. मग ह्यासाठी ताराबाई मोडक काय, गिजूबाई बधेका काय किंवा मारिया मॉन्टेसरी काय ह्यांनी सांगितलेलं स्वातंत्र्य आधी मुलांना दिलं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य जर मिळालं तर मुलं अधिक स्वावलंबी होतील, अधिक स्वयंस्फूर्तीने आपलं काम करतील. हे शास्त्र आहे बालशिक्षण. ह्या शास्त्रीय बालशिक्षणा अंतर्गत काय काय असतं हे या बालनगरीत आपण सगळ्यांना दाखवलेलं आहे. हे नुसतं एकदा खेळून नाही होणार, हे वारंवार त्यांना दिल्यावर त्यांची कदाचित त्याच्यात मास्टरी येईल आणि मास्टरी आल्यानंतर ते अधिक चांगले सजग नागरिक होऊ शकतील. Thank you.